स्वर्गीय गणपतराव डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट संत बाळूमामा देवालय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं सामुदायिक विवाह सोहळा पार पडला गेली नऊ वर्ष हा उपक्रम राबवून डोंगळे कुटुंबियांनी आदर्श घालून दिला आहे असं मत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरुळकर यांनी व्यक्त केलं आदमापूर इथं झालेल्या या सोहळ्यात बोलत होते स्वर्गीय गणपतराव डोंगरे चॅरिटेबल ट्रस्ट संत बाळूमा देवालय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं गेली नऊ वर्ष आदमापूर इथल्या संत सामुदायिक विवाह सोहळा पार पडतो आज एकोणीस जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला विवाह सोहळ्याला गोकुळचे संचालक अरुण डोंगरे माजी अध्यक्ष विश्वास पाटील पी डी धुंद्रे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरुळकर भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष संजय सिंह पाटील बाळुवामा ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावून वधूवरांना आशीर्वाद दिला किरुळकर म्हणाले आजच्या काळात लग्न समारंभ पार पाडायचा म्हणजे पालकांना कर्जबाजारी व्हावं लागतं अशा परिस्थितीत सामाजिक एकोपा राखण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज बनली आहे अरुण डोंगळे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या वधू वरांना पेहराव संसार उपयोगी भांडी भेट देण्यात आली शासनाकडून शेतकरी वधुपित्यास दहा हजार रुपये मागासवर्गीय वधुपित्यास वीस हजार रुपयांचं अनुदान मिळवून देण्यात येणार असल्याचं संयोजकांनी सांगितलं यावेळी बिद्रीचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे विजयसिंह मोरे संचालक उमेश भोईटे एकनाथ पाटील हिंदुराव चौगले अर्जुन आबेटकर धीरज डोंगळे भाजप तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील दिनकरराव कांबळे पांडुरंग भांदिग्रे डी डी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते